दायरा रिटन एंड डायरेक्टेड बाय टीम शिवाजी नाउ मोहिनी मंजरकर वैखरी जोशी अथर्व लोखंडे हीरालाल चेगोकर नितेश मारापे जयेंद्र उसाकर क्या हुआ क्या हुआ यार सब कब से कोशिश कर रहा हूँ नहीं हो रहा है एक काम करो मैं बाजू में गैरेज वाला है एक मिनट मैं देख के आता हूँ अब एक मिनट संभालो जरा हाँ यार जल्दी हमको जल्दी जाना यार प्लीज 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 जरा ओके जल्दी आना भैया हाँ यार जेवढा वेळ लावेल काय माहिती कुठे गेला यार इच्छाला पण आताच खराब व्हायचं होतं यार एवढे इमर्जन्सी आहे ना यार समजत कसं नाही यार बापूजी जाऊ ना दुसरी रिक्षा बघूया हा काय माहिती कुठे गेलाय दुकाना इमर्जन्सी आणि हे तर काही कळतच नाही हे टेन्शन परत ते हॉस्पिटलचं टेन्शन आणि परत ते कोच सरांचं एक टेन्शन काय कोच सरांचं काय झालं अरे ते आले होते आता मधी त्यांनी सांगितलं की ते आता ऑलिम्पिकसाठी त्या सिमरनला पाठवायचे आहे ऑलरेडी मुलगा हॉस्पिटलमध्ये आणि त्याला सोडून कसं जाणार हां पण तिला काय विचारलंच का तू म्हणजे तिला कसं ऑलरेडी ती टेन्शनमध्ये आहे टेन्शनमधून ती जाऊ शकेल का त्याला सोडून ऑलरेडी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे तो पण आता डॉक्टरला म्हणजे डॉक्टर तो व्यवस्थित आहे ना आता म्हणजे ठीक आहे पण असं त्याला सोडून कोण जाणार आहे पण एकदम बघ ना विचारून बघ ना ऑलिम्पिकसारखी संधी परत येणार नाही हे तर आई आहे तू एकदा एक काम कर आईला विचार आजीला विचार की बाबा ती लोक काय म्हणतात कळलं ना कारण ऑलिम्पिक हा गेम म्हणजे हा क्षण येण्यासाठी परत चार वर्ष तिला वाट बघायला तू एकदा विचार आईला की बाबा किंवा डॉक्टरांना पण विचार की बाबा कंडिशन कशी आहे आता किती जाऊ शकते का म्हणून तर यार ह्या सिच्युएशनमध्ये मला तर तिचं डिसिजन घेणे मुश्किल आहे खरंच समीर अरे परत चार वर्ष लागतील ही संधी यायला आणि ऑलिम्पिकसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे कळलं ना होईल होईल अरे पण साधी गोष्ट मी तिच्याशी लग्न कशासाठी केलं कारण ती एक प्लेअर आहे चांगली खेळाडू आहे ती ऑलिम्पिकसाठी सिलेक्ट होईल हे मला कॉन्फिडन्स होता म्हणून मी तिच्याशी लग्न केलं आणि आज ही अशी सिच्युएशन आहे की मुलगा तिकडे ॲडमिट आहे आणि मी तिला पाठवू शकत नाही एवढी क्रिटिकल सिच्युएशनमध्ये मी काय निर्णय घेऊ अरे पण तू एवढं तिच्यासाठी केलं आहेस ही पण वेळ तुझी निघून जाईल ना हो यार पण अशा सिच्युएशनमध्ये तू तरी काय करशील यार तू डॉक्टरांना विचार तो कसा आहे त्याची तब्येत कशी आहे पुढच्या चार पाच दिवसानंतर त्याची सिच्युएशन कशी आहे त्यानुसार तू निर्णय घे इकडे पण
ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे पण पुढचे 5 तास मात्र अत्यंत क्रिटिकल असणार आहेत पण टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल ओके ठीक आहे सर आता ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे ना बेटा प्लीज व्यवस्थित आपण पुढचे 5 तास प्रचंड क्रिटिकल आहेत 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 सिमरन आहेस ना बरी हो बघ अद्वैतने त्याचा प्रॉमिस तुला केलं होतं ना की तो तुला गिफ्ट देणार होता ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी बघ त्याने त्याचं प्रॉमिस पूर्ण केलं आता तू पण दिलं होतंस ना त्याला एक प्रॉमिस केलं होतंस ना मग त्याने तर त्याचं प्रॉमिस पूर्ण केलं तू पूर्ण करू शकणार का हे बघा काय टेन्शन घेऊ नका डॉक्टर आलेले आहेत ते सगळं काय ठीक करते ओके काळजी करू नका मी आले देवावरती विश्वास ठेवा लेट्स प्रे प्लीज डॉक्टर डू समथिंग कसे करून माझ्या मुलाला वाचवा प्लीज डोंट वरी डोंट काळजी नका काळजी नका प्रॉमिस केलं त्याने तर ते प्रॉमिस केले पूर्ण पण तूही दिलंयस त्याला एक प्रॉमिस पूर्ण करू शकणार ना हो नक्की सगळं व्यवस्थित आहे सगळ्या काळजी